मालेगावच्या मातीतल्या संस्कार संपन्न माणसांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी मी आज आपले काही क्षण घेतो आहे. विश्व बंधुत्व ही काळाची गरज हा विषय घेऊन आपल्याला आज मंथन करायचं आहे. कोणता तो दिवस आहे? 11 सप्टेंबर 1892 जो शिकागोच्या मातीमध्ये गाजला आणि दिगंतराला पोहोचला. दोन शब्दांनी तिथं समोर बसलेले एरवीचे धर्ममार्तंड, मी धर्ममार्तंड हा शब्द फार जबाबदारीनं वापरतो आहे, म्हणजे ती भरलेली जी शिकागोची परिषद होती ती मुळात कोलंबसानं अमेरिकेचा जो शोध लावला ना त्याला 400 वर्ष झाल्याच्या निमित्तानं भरवली गेलेली होती. प्रयोजन काय होतं? कोलंबसानं अमेरिकेचा शोध लावला या घटनेला 400 वर्ष पूर्ण झाली आणि मग त्यानिमित्ताने जगभरात फोफावत असलेला म्हणून जो आमचा धर्म आहे त्या धर्माची महत्ता, त्याचं श्रेष्ठत्व आणि त्याचा प्रचार प्रसार जो आहे त्याच्या संदर्भामध्ये साधारण जगासमोर प्रभाव टाकण्यासाठीचं ते योजन होतं. मी योजन हा शब्द वापरतो. आणि तिथं भारताच्या मातीतला एक ओजस्वी पोरगा, एक तरुण तेजस्वी संन्यासी गेलेला आहे, म्हणजे मुळात तिथं पोहोचण्यासाठी त्यांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या, अडचणींचा सामना करावा लागला. तुम्ही केंद्राचे कार्यकर्ते आणि केंद्राशी संबंधित आहात, याच्या आधीच्या अनेक वक्त्यांनी या सगळ्या कहाण्या तुम्हाला निश्चित सांगितलेल्या असतील की स्वामीजींना मुळात शिकागोपर्यंत पोहोचण्यासाठी आर्थिक अडचणींपासून ते तिथं पोहोचल्यानंतर त्या परिषदेचा पाससुद्धा मिळालेला नव्हता, प्रवेशपत्र ज्याला आपण म्हणतो, ते कसं तरी मिळवलं. स्वामीजी तिथं पोहोचलेत आणि प्रत्यक्ष मनोगताच्या आरंभी जेव्हा दोन शब्द त्यांनी वापरलेले आहेत, बंधू आणि भगिनींनो, या दोन शब्दांचा उद्गार होता क्षणी समोर बसलेले सगळे भारावून गेलेले आहेत आणि त्यांनी जो टाळ्यांचा कडकडाट केलेला आहे आता तुम्ही व्हॉट्सॲपवर किंवा यूट्यूबवर पाहायला हरकत नाही, त्या सगळ्याचा फ्लॅशबॅक पुन्हा दाखवला जातो आहे. भारताच्या मातीतला एक संन्यासी जगासमोर, उर्वरित जगासमोर येऊन असं सांगतो आहे की माझ्या मातीची महती अशी आहे की जी सहिष्णू आहे, माझ्या देशाचा धर्म असा आहे की ज्या धर्मावरती पुन्हा हल्ले होतात पण माझा धर्म प्रति हल्ला करत नाही. माझ्या धर्माचं तत्व आणि सत्व असं आहे की जो आक्रमण करत्यांना सुद्धा आपलासा करून घेतो, किंबहुना त्याची संस्कृती समृद्ध करतो. त्या भारतभूमीचं नाव किंवा त्या हिंदुत्वाचं नाव जे आहे ते संस्कार संपन्न नाव, त्याचा समन्वयाचा सोहळा करण्यासाठी आज मी इथं आलो, हे असे आणि अशा आशयाचे शब्द स्वामीजींनी जेव्हा शिकागोमध्ये पेरलेले आहेत तिथं तिथं बसलेल्या मंडळींना, तत्क्षणी तिथं बसलेल्या मंडळींना याची जाणीव झाली की हा माणूस वेगळं काहीतरी सांगतो आहे, याला वेगळं काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे जेव्हा असे उल्लेख ते भाषण आज आपल्याला दिलं गेलेलं आहे त्याची प्रत आपण आज घरी घेऊन जाणार आहात. काय शब्द आहेत ते, त्या शब्दांमधलं आकाश आणि अवकाश काय आहे, जगासाठीचा तो सांगावा काय आहे, तो सगळा सांगावा हा मनुष्य तत्वाच्या समन्वयाचा सोहळा आहे असं चिंतन मी अनेक व्यासपीठांवर मांडलं आहे आणि तेच चिंतन आज मी विश्व बंधुत्व ही विश्वकल्याणासाठी काळाची गरज आहे या संदर्भात आपल्या समोर मांडू इच्छितो. सज्जन हो, स्वामीजींनी शिकागोपासून बोलायला जी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्यांनी 6 भाषणं जी केलेली आहेत त्यातलं पहिलं भाषण हे विशेषतः अमेरिकन आणि तिथं आलेल्या सगळ्या धर्म प्रतिनिधींना प्रचंड भावलेलं आहे आणि तिथून भारताकडे बघण्याचा पश्चिमेचा दृष्टिकोन बदललेला आहे त्या इतिहासाचा मागोवा आपण आज घेतो आहोत आणि औचित्य आहे त्या घटनेला 125 वर्ष पूर्ण झाल्याचं. खरं म्हणजे एकूण स्वामीजींनी युरोपामध्ये त्या 6 भाषणांच्या नंतर 100 भाषणं केली, तिथं त्यांना कितीतरी अनुयायी मिळाले, असे अनुयायी मिळाले की ते भारावून गेलेले होते. स्वामीजी या क्षणापासून आम्ही तुमचे झालेले आहोत असं सांगणारी कितीतरी मंडळी स्वामीजींना त्यावेळी मिळाली होती. हा योद्धा संन्यासी कुठल्या वृत्ती आणि प्रवृत्ती घेऊन शिकागोमध्ये गेलेला होता, काय काय भूमिका घेऊन तो तिथं आपलं म्हणणं मांडत होता, समोर बसलेली माणसं कशी भारावून जात होती, त्यातलं आरंभीचं जे भाषण आहे ज्याची लिखित प्रत, ज्याची छापील प्रत विवेकानंद केंद्राच्या मालेगाव शाखेच्या वतीनं आज तुम्हाला दिली जाते आहे, माझं काळजातून आपणा सर्वांना आवाहन असं आहे की कृपया
आपल्या पुढच्या पिढीच्या हातात हे शब्द द्या. हे शब्द भारताच्या भूमीला महागुरु करण्यासाठी. आपण म्हणतो आहोत ना की वी डू हॅव द ॲम्बिशन टू बी द सुपर पॉवर इन द वर्ल्ड. आम्हाला जगाची सुपर पॉवर होण्याचं जे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे भारत म्हणून, या स्वप्नांची पेरणी या भारताचे पुत्र डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जेव्हा म्हणतात की 2020 साली मला भारत महासत्ता होताना पाहायचा आहे, अशा स्वप्नांची पेरणी करणारी, मी पेरण्यांचं बोलतो आहे, अशा स्वप्नांची पेरणी करणारे ए पी जे अब्दुल कलाम असोत किंवा 125 शतकापूर्वी सगळ्या जगाला हो एवढं जबरदस्त सामर्थ्य माझ्या मातीमध्ये दडलेलं आहे असं सांगण्याचा प्रयत्न करणारे स्वामी विवेकानंद असोत, ही प्रभावळ फार सुंदर आहे. स्वामी विवेकानंदांपासून ते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्यापर्यंत या दोन नावांमध्येच जो समन्वयाचा सुंदर सोहळा आहे, इथंच बंधुत्व दडलेलं आहे, इथंच एकत्व दडलेलं आहे. ए पी जे अब्दुल कलाम ज्या समूहाचं प्रतिनिधित्व करतात त्या कलामांचं प्रत्येक कलम जर आपण पाहायचं झालं, त्यांचा प्रत्येक शब्द जर आपण पाहायचा झाला, तर त्या साऱ्यामध्ये ओतप्रोत देशभक्ती दडलेली होते. तेही फकीरच तशा अर्थानं, विना विवाह राहून या देशाची सेवा करणारा एक संशोधक शास्त्रज्ञ देशाच्या अध्यक्षपदापर्यंत राष्ट्रपतीपदापर्यंत पोचतो, महासत्ता होण्याचं स्वप्न पाहतो. मला असं वाटतं की स्वामीजींना ज्या युवकांचं स्वप्न पडलेलं होतं की माझ्या हातात तुम्ही अशी तरुणी पोरं द्या 100, 125, 1000, तेवढ्यांच्या जीवावर मी हा देश बदलून दाखवू शकतो, त्यांच्या स्वप्नातलाच तो पोरगा होता ए पी जे अब्दुल कलाम नावाचा, ज्यानं या देशाला महासत्ता करण्यासाठी म्हणून जीवाचं रान केलेलं आहे. ते बंधुत्व आणि त्या एकत्वाची भूमिका आज मी तुमच्या समोर मांडतो आहे. मी जे म्हटलं ना, हे शब्द कृपया पुढच्या पिढीपर्यंत पोचवा, कारण या अवतरणामधल्या प्रत्येक शब्दाला मंत्राचं सामर्थ्य आहे. मी मंत्राचं सामर्थ्य म्हणतो कारण मंत्र ही भारतीय संस्कृतीमधली एक अशी गोष्ट आहे की जिच्या उच्चारामुळं वातावरणामध्ये पावित्र्य निर्माण होतं. निर्माण झालेलं ते पावित्र्य परिवर्तनासाठी पूरक असतं. हे शब्द त्या पूरकत्वाची साक्ष देतात. काय म्हणतायत स्वामीजी की अमेरिकेतल्या माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो, आज तुम्ही जे आमचं हृदयापासून आणि अगत्यानं स्वागत केलं त्यास उत्तर देण्यासाठी मी इथं उभा आहे. शब्द सुचत नाहीत. हृदय अवर्णनीय आनंदानं भरून येत आहे. जगातील सर्वात प्राचीन अशा संन्यासी समाजातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो आहे. नाना धर्मांचं उगमस्थान जो सनातन हिंदू धर्म, नाना धर्मांचं उगमस्थान जो सनातन हिंदू धर्म, त्याचा प्रतिनिधी या नात्यानं मी तुम्हाला धन्यवाद देतो आहे. आणि अधिक काय बोलू, अवघ्या पृथ्वीवटील पृथ्वी नावाचं चराचरामधलं जे तत्व आहे त्याच्या संदर्भात बोलताना स्वामीजी असं बोलतायत की अवघ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व वर्णांच्या आणि सर्व संप्रदायांच्या कोटी कोटी हिंदू नरनारींच्या वतीनं मी आज तुम्हाला धन्यवाद देतो आहे. याच व्यासपीठावरून पूर्वेकडील प्रतिनिधींविषयी बोलताना काही सन्मान्य व्यक्तींनी असं मत प्रकट केलं आहे की दूरदूरच्या देशातून आलेले हे प्रतिनिधी सर्वत्र सहिष्णुतेचा भाव पसरविणारे म्हणून गौरवास पात्र होत यात काहीच संशय नाही. या वक्त्यांचेही मी आभार मानतो. जो धर्म समस्त जगताला सहिष्णुता आणि सर्वच मतांना मानणं या दोघांचीही शिकवण निरंतर देत आलेला आहे. हिंदू धर्माविषयीचं हे जे प्रतिपादन आहे की जो सहिष्णू आहे, जो सनातन आहे आणि जो माणुसकीभोवती फिरतो आहे त्याची महती या शब्दांमधून जेव्हा स्वामीजींनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आपल्या आरंभीच्या भाषणात मांडण्याचा प्रयत्न केला, ती मांडणी घेऊन कितीतरी पश्चिमेकडची मंडळी अंगात भगवं धारण करून नंतर जगाच्या प्रवासाला निघालेली आहेत, ते शब्दांचं सामर्थ्य आज मी तुमच्या समोर मांडतो आहे. सत्यजन हो. स्वामीजींनी जेव्हा त्या वक्त्यांचेही आभार मानले आणि तिथं ते असं नमूद करतायत की या दोहोंचीही शिकवण निरंतर देत आलेला माझा धर्म, त्या धर्मात जन्मास आल्याबद्दल मला गौरव वाटतो. अनन्य धर्म
त्यांनी अन्यधर्मीय यांच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे. अन्य धर्मीयांविषयी आम्ही केवळ सहिष्णुताच बाळगतो असं नाही, तर सर्व धर्म सत्य आहेत असा आमचा दृढ विश्वास आहे. परकीयांच्या छळामुळं देशोधडीला लागलेल्या कोणत्याही जातीच्या आणि कोणत्याही धर्माच्या निराश्रितांना ज्यांनी जातीनं आश्रय दिला त्या जातीत जन्मास आल्याबद्दल मला अभिमान वाटतो. ज्यावर्षी रोमनांच्या निष्ठुर अत्याचारांनी यहुदी लोकांचं पवित्र देवालय भस्म होऊन मातीस मिळालं, त्याच वर्षी काही जातिवंत यहुदी आश्रयार्थ दक्षिण भारतात आले असता माझ्याच जातीनं त्यांना सादर हृदयाशी धरलं हे सांगताना मला भूषण वाटतंय. वैभवशाली पारशी जातीच्या उरलेल्या लोकांना ज्या धर्मानं आसरा दिला आणि आजही जो धर्म त्यांचं प्रतिपालन करत आहे, त्यांचं पालकत्व घेतो आहे, त्याच धर्मात मी जन्मास आलो. बंधूंनो, लक्षावधी हिंदू नरनारी ज्या स्तोत्रांचा प्रतिदिन पाठ करतात आणि जे मी अगदी लहानपणापासून बोलत आलेलो आहे, म्हणत आलेलो आहे, त्या स्तोत्रातील काही ओळी मी आज तुमच्यासमोर उद्धृत करतो आहे. रुचिनाम वैचित्र्यात ऋतुकुटिल नाना पथजुषराम तृणाम एको गम्यहा त्वमिस पयसाम अर्णव एव. भिन्न भिन्न उगमांमधून निघणारे विभिन्न जलप्रवाह ज्याप्रमाणे अंती सागराला जाऊन मिळतात, एक होऊन जातात, त्याचप्रमाणे रुचि वैचित्र्यानुसार इथे रुचि वैचित्र्यांचा उल्लेख स्वामीजींनी केला आहे आपल्या संस्कृतीशी संलग्नता सांगत. रुचि वैचित्र्यानुसार वेगवेगळ्या सरळ वा वक्र मार्गांनी जाणारे सर्व प्रतीक प्रभो अंती तुलाच येऊन मिळतात. हे स्वामीजींचे शब्द जेव्हा त्या पाश्चात्य जगताने ऐकले तेव्हा त्यांना असं आतून वाटून गेलं की अरे हा माणूस आपल्याच धर्माविषयी बोलतो आहे आणि पुन्हा एकात्मतेची भाषा करतो आहे. गीतेत भगवान श्रीकृष्ण उद्घोषित करतात, ज्याचा उल्लेख स्वामीजींनी त्यांच्या भाषणात केला, ये यथा माम प्रदेते ये यथा माम प्रपद्यंते तान तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. कुणी कोणत्याही भावाचा आश्रय घेऊन माझं प्रति येई नका, मी त्याच भावानं त्यावर अनुग्रह करत असतो. अर्जुना, लोक चोखळत असलेले निरनिराळे मार्ग अखेरीस मलाच येऊन मिळतात. आजची ही अपूर्व महिमाशाली सर्व धर्म परिषद वरील उदात्त सत्य अवघ्या जगासमोर जाहीरपणे प्रस्थापित करते आहे. पंथाभिमान, स्वमतांधता आणि तज्जन्य अनर्थकारी धर्मवेड यांनी या आपल्या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाल अंमल गाजवला आहे. त्यांनी जगामध्ये अनन्वित अत्याचार माजवले असून कितीदा तरी ही पृथ्वी नररक्तानं न्हाऊन काढली, संस्कृतीचा विध्वंस करून त्यांनी कधीकधी राष्ट्राच्या राष्ट्र हताश करून सोडलेले आहेत. हे भयंकर राक्षस नसते तर मानव समाज आज जिथे आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक उन्नत होऊन गेला असता, पण आता त्यांचीही घटका भरली आहे. मला अशी उत्कट आशा वाटते की या धर्म परिषदेच्या सन्मानार्थ आज प्रातःकाळी झालेला निनाद, घंटानाद, समूळ धर्मवेडाची धर्माच्या नावाखाली शास्त्रानं वा लेखणीनं केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या छळाची आणि एकाच लक्षाकडे आपापल्या मार्गाने जात असलेल्या व्यक्तीमधील एकमेकांविषयीच्या असहिष्णुतेच्या समस्त भावनांची मृत्यूघंटा ठरेल. इथं स्वामीजींनी असहिष्णुतेच्या भावनांच्या मृत्यूघंटेचा उल्लेख केला. मी आज 21व्या शतकाच्या कल्लोळामध्ये उभा आहे. विश्वबंधुत्व काळाची गरज हा विषय मांडण्यासाठी आणि 125 वर्षापूर्वी एका संन्याशानं, भारताच्या मातीतल्या एका तरुणानं तेव्हा जगासमोर जे मुद्दे मांडलेले होते ते मुद्दे आजही कसे रिलेव्हंट आहेत, सापेक्ष आहेत. भवताल जर तपासून पाहायचा झाला तर तो भवताल आजही काय कल्लोळ निर्माण करतो आहे. मी कल्लोळांची भूमिका इथं मांडतो, कल्लोळांचा संदर्भ इथे मांडू इच्छितो, म्हणजे स्वामीजींचं भाषण 125 वर्षांपूर्वीचं. त्यातले सगळे उल्लेख हे सहिष्णुता आणि असहिष्णुता या संदर्भातले. आणि आज केवळ भारताचीच भूमी नव्हे तर बामियांच्या प्रांतामध्ये, मी बामियांच्या प्रांताचा उल्लेख इथं करतो आहे की बामियांच्या प्रांतामध्ये बुद्धाचे पुतळे जे उद्ध्वस्त करतात ते कोणता विध्वंस जगासमोर मांडू इच्छित आहेत, आणि त्या सगळ्या विध्वंसाच्या परिप्रेक्ष्यावर, पार्श्वभूमीवर
स्वामी विवेकानंद 125 वर्षापूर्वी सगळ्या जगाला हे माझ्या भावांनो आणि हे माझ्या बहिणींनो समस्त जगताला जी आवश्यकता आहे ती सहिष्णुतेची आहे, ती बंधुभावाची आहे, ती परात्पर समन्वयाच्या सोहळ्याची आहे. जगाला जर पुढं न्यायचंच असेल तर तुमच्या माझ्या जीवनाचे प्रवाह कितीही वेगळे असोत, मी हिंदू, मी मुस्लिम, मी आमुक, मी तमुक, ही तुमची ओळख. निघालात वेगवेगळ्या दिशांनी पण बंधुतेचा तो सागर जो आहे, जो इथल्या मातीनं शतकानुशतकं हजारो वर्षांपासून सगळ्या जगाला, मी समस्त जगताला बोलतो आहे, समजून सांगितला. म्हणजे जे उल्लेख स्वामीजींनी त्या जेमतेम काही मिनिटांच्या भाषणामध्ये केले होते त्या सगळ्याचा गोषवारा आज 21व्या शतकाच्या कल्लोळात सांगायचा झाला तर काय आहे इथली विश्वबंधुत्वाची संकल्पना. मी इथली म्हणजे भारताच्या मातीतली बोलतो. काय सांगू पाहत होते स्वामीजी सगळ्या जगताला? एकम सत्विप्रा हा बहुधा वदंते, सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छते. सत्य एकच आहे, त्याच्या व्याख्या तुम्ही वेगवेगळ्या करता आहात. पंथ, प्रांत, धर्म आणि भेद आहेत वेगवेगळे, पण माणूस म्हणून देही आलेला असाल तर जीवनाचा प्रवाससुद्धा अंतिमतः जसं सागराला नदी मिळते आहे तसाच आहे. आणि त्या मनुष्यतत्वाची मांडणी स्वामी विवेकानंदांनी केली होती बंधू आणि भगिनींनो, ती मांडणी ही विश्वबंधुत्वाचा आग्रह करणारी मांडणी होती. आणि हा संन्यासी नुसता धर्म मार्तंड नव्हता, धर्माचं अभिमानस्थळ जसा तो होता ते अभिमानानं सांगायचं आहे. या धर्माचा मला अभिमान वाटतो ज्यानं शतकानुशतकं स्वतःवर आक्रमण सहन करत, अन्याय अत्याचार सहन करत, ज्यांनी अन्याय केले, ज्यांनी अत्याचार केले, ज्यांनी धर्माची अंतरं घडवून आणली, धर्मांतरं घडवून आणली, त्यांचंसुद्धा मंगल झालं पाहिजे ही भूमिका घेणारा माझा धर्म आहे. माझ्यावर आक्रमण झालं म्हणून मी प्रतिआक्रमण करू इच्छित नाही, किंबहुना तुमचं मंगल हो, तुमचं कल्याण हो असं सांगणारा संस्कार माझ्या मातीमध्ये आहे, ते त्यांचं सांगणं म्हणजे विश्वबंधुत्वाची कल्पना होती. आणि तिथं जेव्हा इम्प्रेशन पडलेलं आहे, पहा बरं कोणत्या संदर्भात स्वामीजी तिथं गेले होते, काय काळ होता, काय वेळ होती आणि कसला संदर्भ होता. स्वामीजींना समजून घेण्याचा जेव्हा जेव्हा मी कार्यकर्ता म्हणून प्रयत्न करतो ना डॉक्टर, 125 वर्षापूर्वी आपल्या भारतभूमीमधलं दारिद्र्य, भारतामधली विपन्नावस्था, सामाजिक प्रश्न, आर्थिक प्रश्न, राजकीय प्रश्न, धर्मधर्माच्या अंतरामधले सगळे विकल्प, या सगळ्यांची मीमांसा स्वामी विवेकानंद करत होते. आणि अस्वस्थ झालेला हा पोरगा, मी अस्वस्थ झालेला पोरगा यासाठी म्हणतो की ते जवानीमध्ये भारत भ्रमण करून एका परिव्राजक अवस्थेमध्ये या देशाचं दारिद्र्य समजून घेऊन नंतर दिगंतराला गेलेले आहेत, लक्षात घ्या. अन्यथा आताची पोरं मिसरूड फुटायला लागल्याच्या वळणावर आपल्या आईबापांना मला टकारा कंपनीची पॅन्ट पाहिजे परदेशी बनावटीची आणि मला फकारा कंपनीचा बूट पाहिजे परदेशी कंपनीचा असा हट्टाग्रह करून आपल्या आईबापांना जे वेठीस धरत आहेत, त्याच वयामध्ये स्वामी विवेकानंद नावाचा एक परिव्राजक पोरगा जेव्हा श्रीपाद शिलेवरती बसलेला आहे अस्वस्थ होऊन, तेव्हा त्याला साक्षात्कार झालेला आहे. त्याच्या आधीची कहाणी पण बंधुतेचा असा आतून आतून ज्याला स्फुल्लिंग म्हणता येईल ते पेटविणारी आहे. मला जाणीवपूर्वक आजची माझी सगळी मांडणी ही विवेकानंदांच्या भोवती फिरवायची आहे आणि नंतर ती बंधुतेपर्यंत आणून सोडायची आहे की त्या संन्यासानं कसलं बंधुत्व जगासमोर सांगितलं आणि कोणत्या पार्श्वभूमीवर सांगितलं की ज्या माझ्या देशामध्ये दारिद्र्य हा त्यावेळेसचा भीषण प्रश्न होता आणि हाच माझ्या देशाचा मूळ प्रश्न आहे हे त्या संन्याशाला जाणवलं होतं. आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल, पर्यायी उत्तर, असा पर्याय की जो टिकून राहू शकतो शाश्वत स्वरूपामध्ये, तर त्यांनी सेवा आणि परमधर्म याचा समन्वय साधण्याचा जो सुंदर प्रयत्न केला आणि नंतर ते शिकागोला गेलेले आहेत परिक्रमा करून, भारताच्या गावोगावी भटकून, हा किती आनंद सोहळा की त्या
परिक्रमेच्या मार्गामध्ये मालेगावसुद्धा आहे, तेव्हाचाही प्रश्न असेच असावेत कदाचित. माणसाच्या मनामनाच्या भेदांचे, दारिद्र्याच्या संदर्भातले त्याचा शोध घेणारा संन्यासी या मातीमध्ये सुद्धा येऊन गेलेला आहे. आणि त्या सगळ्या बॅकड्रॉपवर स्वामीजींनी जे मंथन केलेलं आहे, जे बंधुतेच्या दिशेनं नंतर पुढं गेलं, या देशाचे प्रश्न मिटवायचेच असतील तर पहिला प्राधान्याचा प्रश्न कुठला असेल तर तो दारिद्र्याचा. त्याचं निर्मूलन जर करायचं असेल तर नुसतंच वोट बँक, मी वोट बँक हा शब्द वापरतो आहे, नुसतंच कसलं तरी गाजर, मग ते काही वेळा आश्वासनांचं, काही वेळा पॅकेजेसचं, पॅकेजेस म्हणजे कर्जमाफीची पॅकेजेस, पॅकेजेस म्हणजे अशीच याची त्याची पॅकेजेस, हे सगळे मलमपट्टीचे उपाय आहेत. दारिद्र्याचं जर समूळ उच्चाटन करायचं असेल तर स्वामी विवेकानंदांनी त्यावेळी 125 वर्षांपूर्वी संपूर्ण भारत भ्रमण केल्यानंतर जो गाभा पकडला आणि नंतर उर्वरित जगाला जाऊन सांगितला ना, तो गाभा मला जास्त मोलाचा वाटतो, विशेषतः आजच्या विषयाच्या औचित्यानं. तुम्हाला जर काही जगाचं परिवर्तन घडवूनच आणायचं असेल तर धर्माच्या आणि ईश्वराच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना तुम्हाला बदलाव्या लागतील. सेवेच्या ज्या संकल्पना आहेत त्या सेवेच्या संकल्पना बदलाव्या लागतील अशी आग्रही मांडणी करणारा हा योद्धा संन्यासी मला पत्रकार म्हणून यासाठी भावतो, तो थेट असं बोलतो, शिवभावे जीवसेवा करा, शिवभावे जीवसेवा करा. पूजायचाच असेल नारायण तर त्या दरिद्री नारायणाची पूजा करा, त्याच्यामध्ये तुम्हाला जीवनाचा आविष्कार घडवता येऊ शकेल. तुमचा प्राधान्यक्रम ठरवायचाच असेल तर आधी झोपड्यांमध्ये जा, आधी गरिबांमध्ये जा, सर्वसामान्य माणसांमध्ये जा आणि त्याच्या मांगल्याचं गाणं गा. तुम्ही ते गाणं गायला सुरुवात केली की मंगल व्हायला सुरुवात होईल. मांगल्याचं गाणं म्हणजे त्याचं मंगल झालं पाहिजे, त्याचं कल्याण झालं पाहिजे. त्याच्या दारिद्र्याचा जो मूळ प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये आपण भारतीय म्हणून एरवीचं जे जग आहे ज्याच्या रोजीरोटीचा प्रश्न अंशतः का होईना पण मिटलेला आहे, असं जे कुठलं भरलेलं पोट असेल किंवा ज्याला जे काही मिळालेलं आहे त्यांनी, ज्यांना जे मिळत नाही त्यांच्याप्रती आस्था बाळगली पाहिजे. हा आस्था बाळगण्याचा विचार स्वामी विवेकानंदांनी त्या काळी पेरला होता. बंधुत्वाची नितांत सुंदर कल्पना यापेक्षा वेगळी असूच शकत नाही, जो माझा आजचा विषय आहे. ते त्यांनी जगासमोर तिथं जाऊन मांडलं, ते थेट असं उर्वरित जगताला बोललेले आहेत की माझा धर्म शतकानुशतक हजारो वर्षांपासून याची महती सांगतो आहे. सेवा का कुणाची हा प्रश्न भारतीय संस्कृतीनं जेव्हा जेव्हा विचारला गेला तेव्हा उत्तर दिलेलं आहे. सेवा का कुणाची? सेवा दरिद्री नारायणाची. सेवा का कुणाची? सेवा मोडलेल्या माणसांची. महानुरांच्या शब्दात सांगायचं झालं, ज्याचं नातं थेट स्वामी विवेकानंदांशी आहे, ज्या शब्दांचं नातं थेट स्वामीजींशी आहे, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या दिनांच्या उशाशी दीप लावू झोपताना, ही दिवे लागण म्हणजे स्वामीजींचा विचार, म्हणजे बंधुत्वाचा आविष्कार, म्हणजे एकमेकांप्रती आतून येत असलेल्या उमाळ्याचं प्रकटीकरण. तो उमाळा स्वामी विवेकानंदांनी मांडलेला होता. जेव्हा जेव्हा मी स्वामीजींचं चरित्र वाचतो त्या प्रत्येक वाचनामध्ये असे वेगवेगळे संदर्भ माझ्यासमोर पाझरत जातात. सतजन हो विश्व बंधुत्वाच्या संदर्भामध्ये त्या जेमतेम काही मिनिटांच्या भाषणात स्वामीजींनी सांगून नंतर जो आरंभ केलेला आहे, अशी मोठी मोठी 6 भाषणं आहेत. अगदी पाश्चात्य जगताला ते थेट आवाहन करत होते की तुम्ही प्लीज माझ्या भूमीमध्ये या, माझ्या मातीमध्ये या आणि समजून घ्या माझी माती काय सांगते आहे. माझी माती स्वतः उपाशी असताना सुद्धा दारात आलेल्या अतिथीला देवा समान मानते, अतिथी देवो भव असं सांगते आणि स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आलेल्या माणसाला नाहीच काय तर गुळ पाणी देते, नाहीच काय तर गुळ पाणी देते. ती माझी संस्कृती आहे. अन्यथा जगाचा त्यावेळेचा जो काही कल्लोळ सुरू होता त्या काळातसुद्धा आणि आता तर तो फार विचित्र वळणावर गेलेला आहे, जे मला आजच्या विषयाच्या औचित्यानं महत्त्वानं आपल्याला जरूर सांगायचं आहे. म्हणजे माणसं, माझ्या देशातली माणसं अर्धपोटी असतानासुद्धा दुसरा जर भुकेला समोर आला तर त्याच्यासाठी कळवळतात. हा कळवळा स्वामी विवेकानंदांनी बंधुत्वाची संकल्पना सांगताना तिथं पाश्चात्य जगतासमोर मांडलेला होता.
हे सगळं त्यांचं भारावलेलं रूप पाहून कितीतरी लोक त्यांचे फॉलोअर झाले होते. आणि काही जणांनी तर आग्रह केला, म्हणजे त्यातली एक तरुणी तर अशी होती की ती थेट अशी ऑफर घेऊन आली, ऑफर दिली होती तिने त्यावेळी की स्वामीजी तुम्ही किती स्मार्ट आहात, किती राजबिंडे आहात, लय स्मार्ट, लय भारी. आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर मला तुमच्याशी लग्नच करायचं आहे, अशी ऑफर तिनं दिली होती. मी बंधुत्वाचा विषय मांडतो आहे, माझा आजचा विषय विश्व बंधुत्व ही जगाची गरज हाच आहे. आणि त्याला चपखल बसणारं हे उदाहरण आहे की एक संन्यासी एका फॉरेनच्या पोरीकडून ऑफर आल्याबरोबर गडबडला नाही, अजिबात गडबडला नाही. त्यानं प्रतिप्रश्न केला, असा विचार आपल्या मनात का आलाय? म्हणजे ती पोरगी जेव्हा असं म्हणते आहे की स्वामीजी मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, तेव्हा हा हा संन्यासी म्हणतो का करायचं आहे, ती म्हणते तुम्ही लय स्मार्ट आहे म्हणून करायचं आहे. का करायचं आहे? मला ना तुमच्यासारखा पोरगा पाहिजे म्हणून करायचं आहे. तेव्हा हा संन्यासी थेट असं बोलला, मग तुम्हालाच पोरगा मान ना. ह्या बंधुत्वाच्या संकल्पना आहेत, या मातृत्वाच्या किंवा पितृत्वाच्या संकल्पना आहेत, ज्या 125 शतकापूर्वी एका संन्याशानं मांडल्या आहेत. नाहीतर हा असा राम, तो तसा राम, तो माझा आजचा विषय नाही. मला स्वामीजी आठवत आहेत की तो स्वामीजी जो सर्व संघाचा परित्याग करून सगळ्या जगाला समजून सांगतो आहे बंधुतेचं महत्त्व, तो परिव्राजक, तो योद्धा संन्यासी जो सगळ्या जगाला सांगतो आहे जेव्हा जेव्हा विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर जगाला भूक लागेल मुक्तीची, तेव्हा ती भागवण्यासाठी माझी भारताची भूमी तुम्हाला साथ घालेल, हे तुमचं फिक्स डिपॉझिट. त्या FD ची भाषा, त्या फिक्स डिपॉझिटची भाषा विवेकानंदांनी त्यावेळी केली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सहिष्णुतेचा सुंदर आविष्कार काय असावा? स्वामीजी आपल्या भाषणामध्येच थेट असं बोललेले आहेत की माझाच धर्म श्रेष्ठ असं मांडण्यासाठी मी अजिबात आलेलो नाही. मला हे सांगायचं आहे की आक्रमणं झाली तरी माझ्या सहिष्णुता आहे, तुमचं मंगल व्हावं, तुमचं कल्याण व्हावं हा कळवळ आहे. तो कळवळा जर समजून घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या देशात या. दिसेल तुम्हाला दारिद्र्य, की जे दारिद्र्य विशेषतः पाश्चात्य जगत अक्षरशः भांडवल करतं. माझ्या भारताचं दारिद्र्य तेव्हाही 150 शतकापूर्वी त्यांनी भांडवलच केलं, चहा विकायला म्हणून आले आणि आमचे मालक झाले, चहा विकायला म्हणून आले आणि मालक झाले. त्या सगळ्यांना स्वामीजींनी पुन्हा पुन्हा साद घातलेली आहे की ठीक आहे, वेगवेगळ्या निमित्तानं तुम्ही शतकानुशतकं आलेले आहात, तर याही पुढच्या काळामध्ये येत राहा. माझा देश तुम्हाला बंधुतेचा संस्कार, आतल्या उमाळ्याचा संस्कार काय असेल ते आपल्या कृतीतून दाखवेल. आक्रमणं केली तरीही आमच्या मनामध्ये तुमच्याप्रती प्रेम आणि प्रीती असेल. ते प्रेम आणि प्रीती म्हणजे भारताच्या बंधुत्वाचा सुंदर आविष्कार आहे, त्याची मांडणी मी आपल्यासमोर करतो आहे. सतजन हो, स्वामी विवेकानंद हा एका विशिष्ट धर्माचा आविष्कार, किंवा स्वामी विवेकानंद हा एकाच धर्माचा आग्रह धरणारा माणूस अजिबात नव्हता. मी माणूस हा शब्द वापरतो आहे. असा माणूस की ज्यानं त्यावेळेसच्या धर्मावर सुद्धा टीका करण्याचं, कठोर टीका करण्याचं काम केलेलं आहे, की माझी पोरं जर उपाशी असतील, माझी पोरं जर अशी किरकोळ असतील शरीर यष्टीनं, तर त्यांच्यासमोर तुम्ही गीता अजिबात ठेवू नका. तुम्ही त्यांना फुटबॉल खेळायला मोकळे करा. त्यांचं सौषव सुंदर कसं होईल त्याचा तुम्ही प्रयत्न करा, असं सांगणारा संन्यासी पुरोगामीपणाची व्याख्या यापेक्षा वेगळी असू शकते का? फॉरवर्डनेस, मी फॉरवर्डनेसचं बोलतो आहे. हा एवढा फॉरवर्ड माणूस होता की थेट अजाणत्या वयातसुद्धा आपल्या पूर्वसुरींना प्रश्न करत होता, ईश्वर ईश्वर म्हणत असाल तर मला ईश्वर दाखवा मग मी पाहतो. आणि त्या दाखविण्याच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा त्यांच्या गुरुनी ठाकूर साहेबांनी रामकृष्ण परमहंसांनी ए भावड्या मी तुला दाखवतो देव चल ये, आणि जेव्हा ती प्रक्रिया केली ना, ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया, मी मायथॉलॉजीची गोष्ट तुमच्यासमोर अजिबात मांडणार नाही, मी त्या सुंदर सत्याचा आविष्कार आपल्यासमोर सांगू इच्छितो.
रामकृष्ण परमहंस नावाचा मास्तर विवेकानंद नावाच्या पोराला, विद्यार्थ्याला ईश्वरीय संकल्पना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. कसल्या ईश्वरीय संकल्पना? तुला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, तुला तुझ्या स्वत्वाची जाणीव झाली पाहिजे. आणि ज्या क्षणी तुला ती जाणीव होईल, त्या क्षणी तुला जे पाहिजे ते माग, तुला ते मिळेल. याच माझ्या भारतीय संस्कृतीमधल्या संकल्पना आहेत. असं जेव्हा ठाकूर सांगतायत आणि हा पोरगा त्या प्रयत्नांच्या वाटेवरती जातो आहे, आणि असा रिअलायझेशन हा शब्द मी वापरेल, रिअलायझेशन, जाणीवा होणं. आध्यात्मिक भाषेत बोलायचं झालं किंवा भारतीय संस्कृतीतल्या मायथॉलॉजीचं सांगायचं झालं तर त्याला तुम्ही साक्षात्कार हा शब्द वापरू शकता. जेव्हा तो साक्षात्कार विवेकानंदांना होतो आहे की हां आता मागण्याची वेळ आलेली आहे, तेव्हा हा पोरगा काय मागतोय? मला विवेक दे, मला विवेक दे, मला वैराग्य दे. आता मिळायची वेळ आल्याबरोबर आत्ता माणसं काय म्हणतात? मला आदर्श सोसायटीमध्ये 10% फ्लॅट दे. आणि विवेकानंद मागायची वेळ आल्यावर वैराग्य मागतात, विवेक मागतात. आणि तीच विवेकाची वाट भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगताच्या बंधुत्वाचं मंगल व्हावं अशा प्रेरणेनं प्रस्थापित होते. मी प्रेरणेच्या प्रस्थापनेचं बोलतो आहे. सतजन हो स्वामी विवेकानंद हा असा योद्धा संन्यासी ज्यानं माणसाच्या, जगतभरातल्या माणसाच्या मांगल्यासाठी जीवाचा आटापिटा केला. आणि ह्या भारताच्या भूमीतूनच हे घडू शकतं, पुनःपुन्हा घडू शकतं असा सिंहनाद पाश्चात्य जगतासमोर केला, त्याच सिंहनादाची आठवण काढण्याची वेळ आता आलेली आहे. मी माझ्या मांडणीच्या उत्तरार्धाकडे जाताना काही प्रश्न आपल्यासमोर पेरू इच्छितो. जसं मी मगाशी उल्लेख केला की एक संन्यासी एका बाजूला जो भारताची महत्ता सांगण्यासाठी असा जीवाचा आटापिटा करतो आहे, आणि एक भूमिका घेऊन सगळं जग एकात्म भावनेनं सक्रिय झालं पाहिजे अशी भूमिका मांडतो आहे. ज्या बामियानच्या प्रांताचा मी उल्लेख केला ना, की जिथं बुद्धाचे पुतळे उद्ध्वस्त केले जातात, तो बामियानचा प्रांत आज साद घालतो आहे. आम्हाला एकात्मता हवी आहे, आम्हाला शांती हवी आहे, आम्हाला असं सत्व हवं आहे की जे आमचे प्रश्न कमी करू शकेल. ते अरब जगत आहे, ते आयसिसचा विळखा बसलेलं एक जगत आहे. मी आयसिसचा विळखा बोलतो आहे की स्वामीजींच्या विश्वबंधुत्वाची ती संकल्पना आता त्या उर्वरित जगतासाठी आवश्यक का झाली? कारण काल परवाची निरागस पोरं जेव्हा हिंसेच्या वाटेवरती नेली जातात, कुठल्या आईबापांना असं वाटतं माझं पोरगं अतिरेकी झालं पाहिजे? कुठल्याच आईबापांना वाटत नाही. आणि तोच आमचा बाप 125 असं सांगत होता की भारतीय मातीमधला तो मूल संस्कार तुम्ही समजून घ्या जो बंधुतेचा आग्रह करतो आहे, जो विश्वकल्याणाचा आग्रह करतो आहे. हा विश्वकल्याणाचा आग्रह जसा स्वामी विवेकानंदांनी सांगितला, ही परंपरा जसं तुम्ही मागं मागं जात राहाल, सिंहाचं अवलोकन कराल, सिंहावलोकन, स्वतःचाच शोध घेण्याची प्रक्रिया, तेव्हा शतकानुशतकं माझ्या मातीनं सगळ्या जगताला संपन्नतेचा, बंधुत्वाचा असा संस्कार दिलाय. माझ्यावर कितीही अन्याय झाले, म्हणजे अगदी मी स्वतः ज्ञानाचा ईश्वर असतानाही हे पोरा तुला मुंजसुद्धा करता येणार नाही, तो अधिकार तुला नाही असं सांगणाऱ्या व्यवस्थांचं सुद्धा मंगल झालं पाहिजे अशी कृती करणारा ज्ञानाचा ईश्वर वयाच्या 16 आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे असं जे बोलतो ना, ते पसायदान म्हणजे विश्वात्मक कुटुंबाच्या कल्याणाची अंतभावना असते, अंतःप्रेरणा असते. त्या प्रेरणेची मांडणी आज मी तुमच्यासमोर करतो आहे की ते विश्वबंधुत्व ही या जगाची गरज का आहे? कारण एका बाजूला भौतिक सुखाच्या मागे लागून आणि विशेषतः अस्मितांच्या लढाया वाढवून, मला हा मुद्दा आज स्पष्टपणे मांडायचा आहे मालेगावच्या मातीमध्ये, की कसल्या अस्तित्वाच्या, कसल्या अस्मितांच्या लढाया तुम्ही करायला निघालेला आहात? हे मनुष्य जन्मा, मी मनुष्य जन्माला साथ घालू इच्छितो स्वामीजींची प्रेरणा घेऊन. कशासाठी देही आलेला आहेस? अनेको अनेको जन्मांचा प्रवास करून कुठल्या वाटेवर निघालेला आहेस? विध्वंसाच्या, त्या विध्वंसातून कसली निर्मिती करतो आहेस? पुन्हा आपल्या प्रश्नांचा गुंता वाढविणारी? करायचंच असेल जीवनाचं आणि जगण्याचं कल्याण तर या मातीनं दिलेला जो संदेश आहे, दुसऱ्यांप्रती तुझ्यात करुणा पाझरली पाहिजे, हे विवेकानंदही सांगताय, हे ज्ञानेश्वरही सांगतायत.
तुम्ही मागं मागं जेव्हा जाल तेव्हा माझ्या मातीतलं प्रत्येक तत्त्व हे सांगताय. 2500 वर्षांपूर्वी महाकारुणी तथागत गौतम बुद्ध एक राजाचा पोरगा जेव्हा जन्माला आलेला आहे तेव्हा जगातलं दारिद्र्य जगातली करुणा पाहून स्वतःत पाझरतो आहे. मी स्वतःत पाझरतो असं बोलतो आहे की हे दारिद्र्य जर संपवायचं असेल तर माणसामध्ये प्रेम आणि प्रीती बंधुतेची भावना वाढली पाहिजे असं सांगणारी भारतीय संस्कृती, असं सांगणारी भारतीय माणसं, त्यांच्या महत्त्वाचं आता सगळ्या जगाला सांगणं आहे. मी इम्पॉर्टन्स ऑफ माय फिलॉसॉफी असं बोलतो आहे. माझ्या भारताच्या मातीमध्ये उपाशी राहूनसुद्धा दुसऱ्याचं कल्याण करण्याचं सामर्थ्य दडलेलं आहे. त्या सामर्थ्याचा आविष्कार प्रश्नांच्या जंजाळामध्ये अडकलेल्या 21व्या शतकाला अत्यंत आवश्यक आहे. ही मालेगावची माती जेव्हा जेव्हा आता अलीकडच्या वर्षामध्ये शांतता प्रस्थापित झालेली आहे, समन्वयाचे कितीतरी प्रसंग मी पाहतो आहे. सकाळचा संपादक असताना याच सभागृहामध्ये आम्ही काही कार्यक्रम केलेले आहे. म्हणजे मला विवेकानंद केंद्राच्या इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांप्रती आनंदभाव समारोपातही असा व्यक्त करायचा आहे, तुम्ही फार मोलाचं काम करता आहात. कारण एरवी उर्वरित जगत मालेगावला जे बदनाम करतं ना, हे दंगलींचं गाव आहे. इथं लगेच जाळपोळ होते, पण हे हेच ते गाव आहे की जिथे दोन्हीही धर्म हातात हात घालून, जसा ताई आपण उल्लेख केलात, 5000 पोरांना बरोबर घेऊन, ज्याच्यामध्ये हिंदू मुलं होती, मुस्लिम मुलं होती, आणि त्या सगळ्यांनी इथं एकात्मतेचं गाणं गायलं, यासारखी सुंदर नीती असू शकत नाही, यासारखी सुंदर रीत असू शकत नाही. ते माझ्या मातीमध्ये आहे, ते सगळ्या धर्मांमध्ये आहे. म्हणजे स्वामीजींचा तो मुद्दा घेऊन मी आता थांबणार आहे. त्यांनीही आणि विशेषतः माझ्या मातीमधली जी प्रामाणिक माणसं आहेत, भारतीय मातीमधली जी इथली माती आणि तिचं मोल जगाला सांगण्यासाठी जीवाचा आटापिटा करतायत, त्या सगळ्यांप्रती आज मला इथं आदरभाव आणि उल्लेख करायचा आहे की त्या सगळ्यांनी असं सांगितलं आहे, आम्ही श्रेष्ठ असं आम्हाला अजिबात म्हणायचं नाही, पण त्या सुंदर प्रवासाच्या वाटेवर आम्ही निघालेलो आहोत. चला तुम्हीही निघा, चला तुम्हीही निघा. ही जी सहयोगाची भावना आणि भूमिका आहे, त्या भूमिका जर आपण आज पुन्हा संकल्पित करू शकलो, पुन्हा सुदृढ करू शकलो, तर शक्यता अशी आहे की अनेक प्रश्नांची उत्तरं आपणच जगताला देऊ शकू. भारत महासत्ता होणार आहे हे कशा संदर्भात बोललं जातं आहे? टेक्नॉलॉजीच्या संदर्भात, मनुष्यबळ पुरवण्याच्या संदर्भामध्ये? हे एवढं सीमित नाहीच आहे. भारताच्या अशा मनुष्यबळाची त्या उर्वरित जगताला गरज आहे की ज्या जगामध्ये 7-8 वर्षाची पोरंसुद्धा आता टी व्ही बघता बघता आपल्या आईबापांचा खून करतात, अत्यंत स्वयंचलित यंत्राची बंदूक हातात घेऊन. ते ब्रिटनमध्ये घडतं आहे, ते अमेरिकेमध्ये घडतं आहे, ते युरोपामध्ये घडतं आहे, आणि तिथं भयग्रस्त झालेली माणसं आता प्रश्न विचारत आहेत की हे जर प्रश्न सोडवायचे असतील तर आम्ही काय करावं. त्या प्रश्नाला उत्तर असं आहे, आमच्या इथं या. आमच्या इथं जर कर्ज फेडता आलं नाही ना, तर 5-50 हजार जीव देणारी माणसं आहेत, त्यांना तुम्ही आम्ही आत्महत्या म्हणतो आहोत, त्या वाईटच आहेत, पण त्याचासुद्धा एक गाभा मी सारभूत वर्णन आपल्यासमोर करू इच्छितो की माझ्या मातीमध्ये तो येडा बागडा शेतकरी मी 50 हजार देऊ शकत नाही असं म्हणून स्वतःचं जीवन संपवतो आहे, हे सुद्धा एक मूल्य आहे. मी मूल्याचं बोलतोय, मल्ल्याचं नाही. की मला देता येत नसेल तर मी स्वतःला संपवून घेईल, पण मी माझं सत्व संपवणार नाही. इतकं सत्व माझ्या मातीमध्ये दडलेलं आहे, ते सत्व बंधुतेचं आहे. कुणालाही वाईट न म्हणणार, ज्यांनी ज्यांनी कोणी वेगवेगळे धर्मपंथ प्रांत निर्माण केले त्या सर्वांप्रती आदरभाव व्यक्त करणार ही विश्वबंधुत्वाची कल्पना या भारताच्या मातीमध्ये आहे. म्हणजे येशूच्या संदर्भामध्ये मराठीत लिहिणारा कवी आमच्या मातीमध्ये आहे, नृप वैभव घेऊनही नाही. मी 5 मिनिटात संपवतो सर, माझी वेळ संपली आहे, 3 मिनिटं आहेत अजून. नृप वैभव घेऊनही नाही की अन्य अलौकिक काही, तू दीनची जन्म आला जगी दीना तारावयाला, येशूबद्दल बोलणारा एक मराठी माणूस टिळक, याला म्हणतात बंधुत्व. आपल्या शब्दांमधून जन्माला येणारा हे सगळीकडे आहे. आणि माझ्या मातीतली माणसं, ती विवेकानंद असोत, ज्ञानेश्वर असोत, मागं जाल तर तो गौतम बुद्ध असो, अगदी स्वतः शंकराचार्यसुद्धा. म्हणजे पहा बरं, हे जग तसं विसंगतीनंच भरलेलं आहे. मी माझ्या भारताचंही बोलतो आहे. माझ्या भारताच्या मातीमध्ये एका बाजूला हिंदुत्व आहे, दुसऱ्या बाजूला बौद्धत्व आहे, यांच्यातही विसंवाद आहेत,
ते एकमेकांच्या अस्मितांचं बोलायला लागलेत, पण तिथं प्रच्छन्न बौद्ध पण काय असतं, मी प्रच्छन्न बौद्धाचं बोलतोय, की स्वतः शंकराचार्यांच्या आतसुद्धा तो उमाळा होता. कसला उमाळा होता? सत्याचा शोध घेणे. कसलं सत्य? जीवनाचं शाश्वत सत्य. ती शाश्वतता काय आहे? मनुष्य म्हणून जन्माला आलो असेल तर मनुष्य जन्माचं कल्याण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. म्हणून माझी संस्कृती बोलते सर्वे भवंतो सुखिनः, सर्वे संतो निरामयः. हे काय आहे? ही बंधुतेची वेगळी आविष्काराची गोष्ट आहे. माझ्या मातीतली माणसं बंधुतेचा आविष्कार सांगताना थेट असं बोलतात, तू राम है तू रहीम है. मालेगावात आहे, बोललं पाहिजे. तू राम है तू रहीम है तू करीम कृष्ण है तू वाहेगुरु तू बुद्ध है, काकाजी तू सिद्ध है तू महावीर, अनेकांत तू एकांत है, तू सगळ्यात आहेस आणि तू समत्वामध्ये आहेस. हर नाम में तू समा रहा. हे जे समत्व आहे ना, ते समत्व म्हणजे विश्वबंधुत्वाची कल्पना आहे, म्हणजे विश्वबंधुत्वाची संकल्पना आहे, की जी आत्ता तणावग्रस्त जगाची फार मोठी गरज आहे. मी तुम्हा सगळ्यांना असं आवाहन करणार आहे, विवेकानंद पुन्हा पुन्हा वाचा. जो जो प्रेषित तुम्हाला वाचायचा असेल तो प्रत्येक वाचा. भगवान महावीर काय सांगतायत, गौतम बुद्ध काय सांगतायत, भारताच्या मातीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक सत्पुरुष कोणत्या मांगल्याच्या वाटेवर माणुसकीला घेऊन जाऊ इच्छितोय ते समजून घेण्यासाठी प्लीज तुम्ही या माणसांना भेटा. मी माणसं बोलतो आहे. हो, ही सगळी माणसं माणसाचीच महती गात आहेत. त्या माणसाच्या महतीचं गाणं आपण सगळ्यांनी मिळून गाऊया, की जे विवेकानंद केंद्र नावाच्या संस्थेनं स्वामीजींचंच नाव घेऊन संस्थारूप देऊन आकाराला आणलं, आणि तुमच्यासमोर आम्ही हे पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो आहोत. चला, भारत हा बहुविध आहे. इथं वेगवेगळे धर्म आहेत, पंथ आहेत, प्रांत आहेत, वाटा वेगवेगळे आहेत, पण आकाशात पतितम तोयम यथा गच्छन्ति सागरम. सहस्त्र जलधारा जशा वेगवेगळ्या दिशांनी येतात, नुसत्या दशदिशा नव्हे. तुमच्या गावात असा एक माणूस आहे डॉक्टर सुरेश शास्त्री नावाचा, त्यांनी 11वी दिशा आपल्या मांडणीमध्ये व्यक्त केलेली आहे, आणि ती 11वी दिशा म्हणजे तुमचा स्वतःचा साक्षात्कार. तुम्ही त्यातलं विवेकानंद हे एक उदाहरण घेऊ शकता, की हा असा एक संन्यासी की ज्याला समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर माणूस की समजते. तुम्ही प्लीज विसरून जा, तो हिंदुत्ववादी संन्यासी होता की काय, हां हां, असा तो संन्यासी नव्हता. त्यानं अशा नसत्या हिंदुत्वाचा आविष्कार केलेला नाही, त्यानं माणुसकीचा आविष्कार केलेला आहे. नेशन फर्स्ट ह्या प्रायोरिटीचा आविष्कार केलेला आहे. मॅन मेकिंग आणि नेशन बिल्डिंग, मनुष्य निर्माण आणि राष्ट्र पुनरुत्थान अशा विचारांची प्रेरणा देणारा माणूस तुम्हाला साथ घालतो आहे. आता आपल्याच जिल्ह्यातल्या वामनदादा कर्डकांच्या त्या कवितेच्या ओळी उद्धृत करून विश्वबंधुत्व ही जगाची गरज या विषयाचा समारोप मी करतो आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून या सत्पुरुषांचं सत्व जर पुढं न्यायचं असेल ना, तर सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे, आणि ती दुसऱ्याचं हित झालं पाहिजे, दुसऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, अशा प्रेरणेनं भारलेली असली पाहिजे. माणसा तुझे मी असे गीत गावे, वामनदादांचे शब्द आहेत. माणसा तुझे मी असे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. हे असं तुझं हित होणं असं म्हणणं जे आहे ना, म्हणजे विश्वबंधुत्व आहे, आणि ते विश्वबंधुत्व ही जगाची गरज आहे. सतजन हो, ती प्रेरणा घेऊन आपण जगूया, दुसऱ्यांचं कल्याण करण्यासाठी कटिबद्ध राहूया, अशी प्रार्थना करतो आपल्या मांगल्यासह. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. थँक्यू.